शेतकरी बंधूंना नमस्कार। 6 डिसेंबर 2020 आज मी संध्याकाळी 6 वाजता उभा आहे। महेश पाटील शंकरराव पाटील कात्री राहणार कात्री तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा। मित्रांनो, 1 वर्षापूर्वी झालेली ओळख या ओळखीचं रूपांतर कुटुंब रिश्तात झालेलं आणि तिथून कार्यक्रम चालू झालेला उदासी तंत्राचा या भागात। आणि शंकरराव पाटील महेश पाटील जालन्याला मला भेटायला आले होते गेल्या नोव्हेंबर महिन्यात आणि या डिसेंबरपर्यंत अनेक पिकं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने उदासी तंत्रानुसार घेऊन अगदी अप्रतिम अशी त्यांनी प्रगती केलेली आहे। आणि आज आपण उभे आहोत या शंकररावजींच्या तुरीच्या शेतामध्ये आणि आजची तुरीची परिस्थिती आपण पाहत आहोत। मित्रांनो, ही तूर कोणत्या अंतराने आणि कशी आहे आजची त्याची परिस्थिती कशी आहे आपण जाणून घेऊया। दादा नमस्कार। नमस्कार दादा। शंकररावजी पाटील राहणार कात्री तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा, आपल्याला पूर्ण महाराष्ट्र ओळखतोय कारण आपले बरेच व्हिडिओ पाहिले, आपला पूर्ण कुटुंब सोबत आहेत, आपला मुलगा महेश पाटील आणि भारती पाटील, सौ भारती पाटील, प्रफुल पाटील आणि रुपाली पाटील आणि हा नातू आहे तुमचा तेजस पाटील। दादा, आपलं तुरीचं 2 ओळीमधलं अंतर किती आहे? माझ्या तुरीचं 2 ओळीमधलं अंतर 12 फुटाचं आहे। 12 फुटाचं अंतर आहे। मित्रांनो, एक लक्षात द्या, 12 फुटाचं अंतर आणि 12 फुटाचं अंतर। 6 डिसेंबरला थोडस इकडे या मित्रांनो आणि 6 डिसेंबरला आता इकडून दाखवा मी जातो असं आणि हे 12 फुटाचं अंतर, हे 12 फुटाच्या अंतरात पहा तुम्ही या तुरीचं पूर्ण रूप आणि या पद्धतीची ही तूर झालेली आहे। याची वाढ आणि फुटवे आणि याची संख्याफळ फांद्यांची हे जर पाहिलं मित्रांनो तर अप्रतिम अशी तूर झालेली आहे। एका झाडाला इतके भरपूर फुटवे, वेळ संध्याकाळची आहे त्याच्यामुळे फार जास्त वेळ घेऊ शकणार नाही, परंतु 1.5 ते 2 फुटापासून लागलेला माल आणि इतक्या सुंदर शेंगा भरतायत, 5 दाण्याच्या शेंगा आहेत, 5 दाण्याच्या शेंगा आहेत आणि खूप सुंदर। तर आपण असं करूया की शंकररावजी यांचं मनोगत आपण घेऊया की त्यांचं उदासी तंत्राच्या बाबतीत मत काय। तर शंकररावजी, याच्या पूर्वी उदासी तंत्र भेटण्यापूर्वी तुमचं या प्रकारची तूर म्हणजे 12 फुटाचं अंतर झाकून इतका माल देणारी तूर कधी येत होती का? हे माझ्या जीवनातलं पहिलं वर्ष आहे साहेब। अच्छा, का जे मी 12 फुटावर तुमच्या तंत्रानुसार सुरू केलं आणि इतकं अप्रतिम शेंगा लागणारं पूर्ण फुटवाद निघणारं पीक मी आता माझ्या जीवनात पाहिलं नाही। म्हणजे 12 फुटाचं अंतर, लोक 4 फुटाचं अंतर घ्यायला घाबरतात, आपण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून 12 फुटाचं अंतर घेतलं आणि आज 12 फुटाचं अंतर आपण पूर्ण झाकून घेतलेलं आहे, भरपूर फुटवे फुटलेले आहेत। 1 दाणा 2 दाण्याची माझी लागवड आहे, 1 ते 1.5 फुटावर दाणा आहे। हा, ओळीमधलं 1.5 फुटावर आपण एक एक झाड लावलेलं आहे आणि एक एक झाड आपला असं गोल घेरा म्हणजे असा गोल घेरा झालेला आहे झाडाचा, भरपूर फळ मोराच्या पिसारा टाईप तुरीचा माझ्या पिसारा झाला, मोराच्या पिसाऱ्यासारखा तुरी म्हणजे तुरीचा पिसारा झालेला आहे। बरं, आपण मनोगत घेऊया। महेश भाऊ, तुमचं मनोगत काय आहे या तुरीच्या बाबतीत? या तुरीच्या बाबतीत याच्यापर्यंत जे आम्ही तूर लावत होतो अंतर कमी राहत होतं, पेरीव राहायची, यावेळेस आम्ही ते अंतर चेंज करून डोबी आणि अंतर वाढवलं, त्याच्यामुळे फळफांद्यांची संख्या वाढली, आता फुलांची संख्या वाढली आणि डेव्हलपमेंट खूप चांगलं होऊन राहिलं त्याच्यामध्ये। माई भाऊ, आपलं बियाणं शिल्लक राहिलं असेल, मग पेरू ज्या वेळेस घेत होतो आपण ते जास्त बियाणं पडत होतं, हे डोबीव लावलं त्याच्यामुळे बियाणं कमी पडलं, म्हणजे तो एक फायदा झाला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं शंकर दादा की दूर दूर लागवड केल्याने भरपूर फुटवे देतं झाड, हे तर लक्षात आलं असेल आणि उदासी तंत्र वापरल्यानंतर तर मग प्रश्नच नाही। हा, तर इतकी सुंदर तूर आणि असं पीक पाहून मी आता प्रश्न विचारल भारती पाटील आणि रुपाली पाटील सुना आहेत आपल्या, तुम्हाला काय वाटतंय? फारच छान, फार छान वाटतंय, खूप आनंद होतोय। हा, काही आमटी वगैरे केली की नाही? दाणे भात साळण वगैरे केलं तुम्ही? काळी पण नाही, एक छिद्र पण नाहीये, आम्ही जे आम्हाला एक अळी पण सापडली नाही, सगळी दाळ किडलेला पण दाणा नाहीये, इतकं सुंदर। आता तुमच्या लक्षात आलं का, दाणे तर किडलेले नाही परंतु आपले सर्व दाणे
ऑर्गेनिक आहे म्हणजे आपण पाचच्या वरती पण चालले, म्हणजे सहा दाणे सुद्धा भरू लागले, सहा दाणे सुद्धा भरू लागले, हे एक दोन तीन चार पाच सहा दाणे सुद्धा भरू लागले, आणि दाणा पण असा आणि दाणा टपोर आहे, टपोर आहे, टपोरा दाणा आहे. तर ही दप्तरीची 48 नंबर तूर आहे. अच्छा, दप्तरी 48 नंबर, दप्तरी 48 तूर आहे. हिला झुटक्याने शेंगा आहे, पाच ते सहा शेंगा एका झुटक्यामध्ये, बरोबर आहे. असं झुटके झुटके लागलेले आहे, छान दीड दीड फुटाच्या वरून हिला लाग आहे, पूर्ण दीड फुटाची लाग झालेली आहे. अच्छा, आणि या 6 एकर जागेमध्ये फक्त 5 किलो बियाणं लागलेलं आहे. 6 एकर जागेमध्ये फक्त 5 किलो बियाणं, आणि आपण आज इतकी सुंदर. बरं दादा, तुम्हाला काय वाटतंय की या वर्षी तुमचा तुरीचा उतार कसा येईल? ते 8 क्विंटल पर्यंत बरेच वेळा घेतलेला आहे शेतीमध्ये, तर या वर्षी माझं मत आहे की 10 ते 12 क्विंटल पर्यंत मला येऊ शकेल, 10 ते 12 क्विंटल येऊ शकेल, आणि निश्चितपणे आपण घेऊ. म्हणजे आज दिसतंय तितकं माल लागलेलं आहे, आता आपल्याला कोणताही धोका नाही, निसर्गाचा धोका नाही. महेशराव, मला हे सांगा, उदासी तंत्रात कार्य करता करता 1 वर्ष झालं, या 1 वर्षात मी भारती रुपाली यांना विचारतो, या 1 वर्षात तुमच्या फॅमिलीमध्ये काही बदल झाला? म्हणजे तुम्हाला काही उत्साह वाढला, आनंद वाढला, आणि असं काही घडलंय का? वातावरण चांगलं झालं, मेहनत आणि मेहनत, तुम्ही मार्गदर्शन दिलं त्याच्यात आम्ही मेहनत केली, त्या मेहनतीला सपोर्ट सगळ्या माझ्या मिसेस, माझ्या पत्नी भावांच्या मिसेस यांनी सपोर्ट करून, यांनी घरी सुद्धा व्यवसाय करून, पपई झाली, पपई निर्मिती घरून विक्री केली, जेवढे मी पैसे कमावले असेल तेवढे आमच्या पत्नीने पण, बरोबर आहे, बरोबर, या सुनांनी तुम्हाला साथ दिलेली आहे, अभिनंदन. आणि खेड्यातून दोन्ही सुनाईनं शहरात राहून खेड्यात मदत केलेली आहे, आणि त्यांचा सुद्धा उत्साह वाढला, उत्साह वाढला. दोन्ही सुना माझ्या ग्रॅज्युएट आहे, शिक्षित आहे, तरी पण पिकाविषयी त्यांची आवड आहे, आवड, मोठ्या शेतीबद्दल आवड आहे, आणि त्यांना एक मध्ये आपण ऑर्गॅनिक पपई तुमची फार चांगली विकली गेली, घरी येऊन लोकांनी घेऊन गेले, भाव चांगला भेटला, तर त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा उत्साह वाढला, कॉन्फिडन्स जास्त नाही. तर शंकर दादा, हे कार्य चांगलं आहे, आणि योगायोगानी आपली भेट घडून आली होती, तर आज त्याचा म्हणजे आपल्याला कुठेतरी शेतकऱ्याचं पाऊल विकासाकडे पडतंय असं वाटतंय ना तुम्हाला? निश्चितपणे शेतकऱ्याचा विकास होईल. काही शेतकरी माझे कापसामध्ये म्हणजे असे असमाधानी आहेत, थोडे निसर्गाने मार दिली, परंतु आता मी दाखवतोय. मी या व्हिडिओच्या माध्यमातून बोलू इच्छितो, या वर्षी विदर्भामध्ये अति पावसाळा पडल्यामुळे माझी या वर्षी 10 एकर कॉटन आहे, 10 एकरामध्ये माझं 6 बॅग बियाणं पडलं, बरं, 6x3 माझी लागवड आहे, बरोबर आहे. मला अशाही परिस्थितीमध्ये शेवटपर्यंत 8 ते 8.5 क्विंटल किंवा 9 क्विंटल एवरेज येऊ शकतो. माझा आज घडीला 65 क्विंटल कापूस घरी निघाले. माझा एक वेचा आहे थोडासा, काही पराठ्या मला काढा लागल्या, तरी मी 85-90 क्विंटल कापूस होईल मला, बरोबर आहे, म्हणजे समाधानी आहे. पण मी तरी या बाबतीत, कारण का तुम उदासी तंत्राचा यात दोष नाही, काही जर दोष असता ही तूर माझी या पद्धतीची नसती, आणि लोकांचा जो कापूस झाला 2 ते 3 लोकांनी या मागे म्हणजे गलत समजू नये, निसर्गापुढे कोणतीही उदासी नाही, बरोबर आहे, खरी गोष्ट, अगदी मान्य आहे मला. हे शेतकऱ्यांनी जाणून घ्यायला पाहिजे, बरोबर, आणि त्या पद्धतीनं आपलं जे परंपरेनं शेती करत आहोत ही आपल्याला भविष्यातही करायची आहे आणि करत राहा लागणार आहे, बरोबर. तर दादा, कमीत कमी फरक तर जाणवला असेल ना, की उदासी तंत्र वापरल्यानंतर थोडंफार जरी झालं कापूस, 100% जाणवला, 100% जाणवला. ज्यांनी काही न करता, ज्यांनी तंत्र वापरलं नाही, ज्यांनी साधारण पद्धतीनं केलं, त्यांना 3 पर्यंत एव्हरेज, 4 पर्यंत आले. बरोबर, तंत्रांनी केलं ते थोडेसे डबल मध्ये गेले, 8-9 पर्यंत आले, 8-9 पर्यंत आले. म्हणजे आहे तंत्र वापरल्यानंतर त्या बिकट परिस्थितीत सुद्धा फायदा झालेला आहे. शेतकरी आपले पाहता पाहता विचारणारे भरपूर आहे, करणारे. शेतकऱ्यांना मी सांगतो की बाबा, विचारून करून तरी पहा, बरोबर. काही लोक टिंगल करून पाहतात, ठीक आहे, काही कामाचे नाही, ज्यांच्या भाग्यात नसलं आपण काही करू शकत, काही देऊ शकत नाही, काही देऊ शकत नाही. परंतु आज आपल्याला आपलं भाग्य बदलताना दिसत आहे, परमेश्वराची आपल्याला साथ आहे, की या पद्धतीने आपण तुरीमध्ये उत्पादन वाढवणार आहोत, आपण टमाट्यामध्ये छान उत्पादन घेतले, तर हळूहळू प्रगतीकडे आहोत आपण. सर, कसं आहे, आपण पहिले पण शेती करत होतो आणि आपण आता पण शेती करतो, बरोबर, म्हणजे आपल्याला शेती कालांतराने करायचीच आहे, बरोबर. पण आता जर या तंत्राचा आपण युज केला
केला तर नक्की बदल घडणेच आहे ना, घडून राहिलाय. आणि आता निसर्ग साथ नाही देणार कधी कधी, पण निसर्ग प्रत्येक वेळा साथ दिल असणं असं नाही असं होणारच आहे. याच काळात माझ्या मुलांचं भविष्य घडवलं ना. बरोबर. मी सांगत माझ्याकडे काय होते, या काळ्या आईनंच मला मेहनत करून एवढे मोठे मुलं घडले. बरोबर. तिच्यामुळे घडले, तिच्यामुळे घडले. आणि ही काही काळी आई सोनं देणारी आहे, सोनं देणार. हे मी सांगत असतो नेहमी सगळं म्हणून. तर फार छान, खूप आनंद झाला आज दादा तुमच्याकडे येऊन. आणि याच पद्धतीने तुमचं म्हणजे उत्पन्न वाढत राहो, भविष्य चांगलं बनो आणि खूप खूप सुखी राहो. तुम्ही तुमचा पूर्ण कुटुंब खूप सुखी राहो हीच मी प्रार्थना करतो ईश्वरचरणी. धन्यवाद. नमस्कार.